तर कचरं नको पडून दे यासाठी वरती साडी घातलेलं आहे. का बघा मस्त लागलेले जून झालेले आणि थोड्या दिवसांनी पिकले पण असते, पण या लोकांनी मूर्खांनी तोडून टाकल्याने झाड. कारण तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच शक्य नाही, त्यामुळे तुमची साथ माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही नसलाय तर मी काहीच नाही. पहिल्या दिवशी मी 34 पोळ्यो केलं आहे, नेरडांच्या पोळ्यो, आणि आज पण 14 केलं आहे. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत, स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील. तर आता 8 वाजले आहेत आणि आताच एडिट करून झाला, कारण घरी येऊक माका वेळ झालो. 7 वाजले घरी पोचोक आणि त्यानंतर मग एडिट केलं आहे आणि आता 8 वाजता व्हिडिओ एडिट करून रेडी आहे. तर तो अपलोड करू जात आहे आता मी जंगलात, आणि त्यानंतर मग अपलोड करून झाल्यानंतर गावात मामदा दीपकांचा, तर त्यांच्या मामद्याक पण जाऊक जाऊचा, आणि त्यानंतर मग मॅच पण बघूचा मका WBL. आणि काळोख हा पूर्णपणे, आता बॅटरी घेऊन जाते ही डोक्याची बॅटरी. दररोज मका असंच रात्रीचंच जाऊचं लागतं अपलोड करूक, कारण वेळ होता येईपर्यंत. एडिट वगैरे करू बरोच वेळ जाता, त्यामुळे 8-9 वाजताच सध्या तास रुटीन चालू आहे. 8-9 वाजता जाया जंगलात आणि अपलोड करा, कारण घराजवळ एवढा स्पीड नसता, घराजवळ व्हॉट्सअप पुरतं चालतं तसं नेट, पण अपलोडिंगला 1 MBPS तरी व्हाया तर लवकर होतला, नाहीतर मग घरात जर अपलोड केलंस तर 2-3 दिवस तसंच अपलोड पण होता नाही. संध्याकाळचा वारा सुटता मस्त, त्यामुळे भारी वाटतं. आणि कधी कधी जनावरं पण अशी पळताना दिसतात या बॅटरीवरती, डोक्याच्या बॅटरीवरती, कसं आपणाक दूरचा दिसता. आणि कोणतीही गोष्ट आपणाक मिळवची असली तर स्ट्रगल ह्या करूचाच लागता, जोपर्यंत स्ट्रगल करणं नाही तोपर्यंत आपणाक काय गावणार नाही. त्यामुळे माझी बिझी लाईफ असता सध्या. आणि बिझी लाईफच खरंच चांगलं वाटतं. आणि जेव्हा आपण असेच बसते असतो बसून, तर तेव्हा विचार येत राहतात, मग त्यापेक्षा बिझी लाईफ चांगली. आणि काल जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे नेरडा आणि नेरडाची पोळी विकताना तो बिझनेस, तर त्याच्यावरती बरेच व्ह्यूज दिले आहेत, म्हणजेच जवळपास 16,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेलो हा, आणि लाईक्स कमेंट्स भरपूर इले होत. तसेच परवा दिवशी फणस काढलेलो, पहिलो फणस, आणि त्याची पूजा केली आम्ही घरात, तर तो पण ब्लॉग 6-7 हजार लोकांनी बघितलेलो हा. तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानते मी, असंच प्रेम करीत राहा आमच्यावरती, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच शक्य नाही, त्यामुळे तुमची साथ माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही नसलाय तर मी काहीच नाही. आता स्पॉटवरती येईल मी जवळपास, आणि काजू वगैरे पण लागू सुरुवात झालेली आहे. मी शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड केलेलो हा, तर तो नक्की बघा. तो व्हिडिओ होतो तो कानूरचा होतो, कारण कानूरला पंपावरती गेलो आहे पेट्रोल भरू, तर तेव्हा ते भरपूर काजू लागलेलो. आमच्याकडे अजून जास्त पिकोक नाही आहेत गावामध्ये, थोडेफार पिकतात सध्या. आता स्पॉटवरती येईल जवळपास, आता मी थोडं वेळ थांबते कारण हात पण दुखलो. आताच अपलोड झाला आणि पब्लिश केला व्हिडिओ, आता घराजवळ येईल, तर तो ब्लॉग जाऊन नक्की बघा. नांगरतास नाव कसा पडला म्हणून टायटल हा बघा, आणि करणला नवीन जंगली फळं आणून दिलंय, तर तो ब्लॉग जाऊन नक्की बघा चॅनलवरती. आणि ह्यो ब्लॉग तुमका उद्या बघू गावतलो. आता येईल घराकडे, आता जेवू खोया, चला तर गुड नाईट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचं मी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय, आणि रात्रीचं जो मी व्हिडिओ केलाय की अपलोड करू दररोज मी जंगलामध्ये जात आहे, तर तो दाखवण्यामागचं एकच उद्देश की कोणती गोष्ट तुमका मिळवची असत तर इझिली नाही मिळणार, त्याच्यासाठी स्ट्रगल हे करूचेच लागतात आपणाक. आता पेरू खातोय, आता मी हाय आंबोलीत गेले फाट्यार, आता क्लोज करू काय हॉटेल आणि मग घराक जाऊ काय, आणि मग माव काढूक पण जातलो, म्हणजेच मध काढूक जंगलामध्ये,
तर तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा, कारण आम्ही गेल्या वर्षी पण एक ब्लॉग केलेलं होतो पण यावेळी पण इंटरेस्टिंग असतो, त्यामुळे बघूया प्रयत्न करून. आणि पेरू मस्त लागता या सुधीरांचा पेरू, माझ्या मित्रांचा मित्राच्या घराकडे पेरू लागलेली आहेत, तर ती ही पेरू मस्त टेस्टी. आता क्लोजिंग करूया हॉटेल आणि मग घरात जाऊया. एक चुरणनीचं झाड होता, म्हणजे तोरणाचं झाड, तर गेल्या वेळी मी त्याचं शॉर्ट व्हिडिओ केलेलं आहे, तुम्ही बघितलंच असतलं. तर ही केबल टाकतात ना, तर त्या लोकांनी उडवून टाकल्याने तर झाड पाडल्याने बघू शकताय मोडला तर. त्या बघा मस्त लागलेले जून झालेली आणि थोड्या दिवसांनी पिकले पण असते, पण या लोकांनी मूर्खांनी तोडून टाकल्याने झाड. पहिल्या दिवशी मी या 34 पोळ्यो केलं आहे, नेरडांचे पोळ्यो, आणि आज पण 14 केलं आहे, म्हणजे बरेच पोळ्यो झालेले आहेत. आणि तो नळ्यावरती सुकत घालून नेलं आहे आजचो, आणि परवा दिवशी जो केलो तो पण आता प्रॉपर सुकले असतेलो परवा दिवशीचो, आणि आजचो थोडेसो ओलेच असतेलो. तर बघूया आता आपण जाऊन घराकडे. आता खुर्च्यो टाकताय आतमध्ये, भारी झाले होते एकदम, लाल लाल दिसतात मस्तपैकी. घराकडे गेल्यावरती दाखवत आहे गेल्या गेल्या. तर मंडळी आताच येलंय घराकडे आणि आता कपडे चेंज करून नळ्यावरती चढलंय, कारण आता आपणा चेक करूच ती नेरडा पोळी, नेरडांची पोळी कशी झाली ती, म्हणजे सुकली की नाही प्रॉपर, तर आता आपण चेक करूया. तर कचरं नको पडून दे यासाठी वरती साडी घातलेलं आहे, पॅक केलेलं आहे मस्त, आणि ही परवा दिवशीची जुन्यातली, तर बघू शकताय सुकली आहे प्रॉपर, मस्त झाली आहे पोळी ही सुकली आहे. उद्या काढू खे, अजून एक ऊन लावून काढू खे मग ही आजची, ही आजची, ही आजची, ही पण आजची. आज मी या 14 पोळे बनवलाय, ही पण आजचीच हा, ही पण, आणि ह्यो परवा दिवशीचो, ह्यो सगळं, आणि त्या साडीच्या खालती पण आहेत बरंच, त्यो पण बघूया सुकलो काय. आजचे थोडे फार ओलेच असतील, हां थोडे ओलेच आहेत अजून. वा बघू शकताय भरपूर पोळे केले आहेत, हे बघा आजचे थोडेसे ओले राहिले आणि दिसतात पण भारी. आता परत झाकून ठेवूया, उद्याचं एक दिवस सुकत घालूया, त्यानंतर मग पॅक करून ठेव काय. आता हे नेरडांचे पोळे पॅक करून ठेवलंय आणि वरती दगड पण घातलाय बघू शकता ह्या वजन असे कडेन. आता आपण उद्या चेक करूया संध्याकाळी प्रॉपर सुकले असतील तर मग पॅक करून ठेवूया. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच, आजचा ब्लॉग आवडलो असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका. आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रवा, धन्यवाद.